नमस्कार। मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने काव्य कट्ट्यामध्ये आज आपण वेगवेगळ्या कविता, विशेषतः कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचं सादरीकरण अनुभवतो आहोत। खरं म्हणजे कोणतीही काव्य मैफिल असो, कोणताही काव्य कट्टा असो, कुसुमाग्रजांची कणा ही कविता सादर केल्याशिवाय मजा येत नाही। कारण कणा कविता ही आपल्याला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा, एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा देते। आणि म्हणूनच मी आज या काव्य कट्ट्यामध्ये कवी कुसुमाग्रज यांची कणा ही कविता तुमच्यासमोर सादर करतो। कणा। ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी। क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून। माहेरवाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, माहेरवाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, बायको मात्र वाचली। भिंत खचली चूल भिजली, भिंत खचली चूल भिजली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल भिजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले, पाणी थोडे ठेवले। कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे। खिशाकडे हात जाताच, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नकोत सर, पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला, जरा एकटेपणा वाटला। मोडून पडला संसार, मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा, मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून, पाठीवरती हात ठेवून सर, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा। धन्यवाद। रसिक श्रोत्यांनो, नाशिकच्या गोदावरी नदीच्या पुरामुळे अनेकदा नदीच्या काठांवरच्या गावांना पूरसदृश्य परिस्थितीला तोंड द्यावे लागते। अनेकदा प्रचंड पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते। तात्यासाहेबांना, म्हणजेच कवी कुसुमाग्रजांना, असाच त्यांचा विद्यार्थी जो या महापुरामुळे उद्ध्वस्त झाला होता तो भेटायला आला। आणि ह्या खऱ्याखुऱ्या गोष्टीतनं कणा ही अत्यंत गाजलेली कविता तात्यासाहेबांनी लिहून काढली। सगळ्यांनी या कवितेचा आस्वाद घ्या, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।